न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झालेले असताना पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. आरक्षण रद्द होणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असून आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी करत जालना जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आघाडी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. आज पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यामध्ये या तिघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने, भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा तसंच सर्व आघाडीतर्फे तीव्र आंदोलन इथं छेडण्यात आलेलं आहे. मागील आपण परवा बघितलं की निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, तर मार्च 2021 सुप्रीम कोर्टानं आपला निकाल दिला की ओबीसीचं आरक्षण हे त्याला स्थगिती दिली. त्यांनी त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलं की राज्य शासन हे विशिष्ट असं ठोस कारणं देत नाही की 50% वर आरक्षण का गेलेलं आहे. कारण त्यांनी कोर्टानं तेच विचारलं होतं, कारण नियमानं 50% पर्यंत आरक्षणाला अडचण नाही आहे, परंतु 50% वर जे आरक्षण गेलेलं आहे तर त्याच्यासाठी सबळ असे कारण पाहिजे होतं, आणि त्या कारणासाठी एक आयोग नेमणं गरजेचं होता, आणि आयोग नेमून आयोगामार्फत त्याचं आपलं त्याचा इम्पेरियल डाटा जमा करून संकलित करून तो आपला कोर्टाला द्यायला हवा होता, परंतु राज्य शासनानं मागील 14 ते 15 महिन्यापासून निव्वळ बाग्याची भूमिका घेतली. एक तर यावरून असं सिद्ध होतं की हे जे तिघाडी सरकार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं, हे पूर्णतः ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या विरोधात आहे. आणि असं लक्षात येतं की त्यांचा हा डाव आहे की हे आरक्षणच संपून टाकलं पाहिजे, परंतु भारतीय जनता पार्टी हे कदापि त्यांचे मनसुबे होऊ देणार नाही. आता त्यांची स्वतःचीच फसकत झाली. काही दिवस आधी त्यांनी माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व सर्व पक्षीय एक त्यांनी एक हे घेतली होती, बैठक घेतली, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की कुठलेही इथून पुढे इलेक्शन हे जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत होणार नाही. परंतु आता त्यांचीच फसगत झाली, आणि ते कुठल्याही त्यांनी कुठला आतापर्यंत आयोग नेमला तर त्यांनी आतापर्यंत त्यांनी एक एजन्सी नेमायला पाहिजे होती की इम्पेरियल डाटा जमा करायसाठी, परंतु आजपर्यंत कुठली एजन्सी नेमलेली नाही आहे, इम्पेरियल डाटा त्यांनी जमा केलेला नाही आहे, याच्यावरून हे पूर्ण वारंवार सिद्ध व्हायला लागलं. आणि त्यामुळं आमचे जे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील, ओबीसीचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर असतील, आमचे नेते सन्माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष पाटील दानवे यांच्या सर्वांच्या याच्यानुसार मार्गदर्शनानुसार आज आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालय होते तीव्र आंदोलन इथं केलेलं आहे. आणि इथून पुढे जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसी हा समाज हा आम्ही आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी हा कायम सोबत राहून बसणार नाही. आणि कुठल्या परिस्थितीत जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, प्राणाची आहुती देऊ, आम्हाला वाटेल ते करायचं करू, पण भारतीय जनता पार्टी ओबीसीसाठी काही करायला तयार आहे. कारण ओबीसीमध्ये जवळपास 360-370 देशभरात 500 वर जाती येतात, वेगवेगळे गरीब समाज इथं ओबीसीमध्ये आहे. तर ह्या बांधवचं आज यांनी राजकीय आरक्षण छेडलं, उद्या शैक्षणिक आरक्षण काढतील, आणि ह्या सर्व त्यांची प्लॅनिंगच त्या हिशोबाने